वेलकम टू जेके एकेडमी ऑफ साइंस कराड। आई एम मिसेस पंचपुर जे जे डिलीवरिंग यू लेक्चर ऑन जनरल प्रिंसिपल्स एंड प्रोसेसेस ऑफ आइसोलेशन ऑफ एलिमेंट्स दैट इज मेटलर्जी। दिस इज आवर लेक्चर नंबर 4। लास्ट लेक्चरमें अपन का पाहिलं होतं, तर मेटल ऑक्साइड जे अपने कॉन्सन्ट्रेटेड ओर मिळाले आहे, इट इज नथिंग बट द ऑक्साइड ऑफ मेटल। सो फर्स्ट थिंग वी हैव टू रिड्यूस इट, एंड वी हैव सीन डिफरंट वेज ऑफ रिडक्शन, म्हणजे रिडक्शन करण्यासाठी कोणकोणते रिड्यूसिंग एजंट वापरायचे, ते कसे यूज करायचे ते आपण बघितले। जरा क्विक एकदा आपण रिव्ह्यू बघूयात। रिडक्शन ऑफ अ मेटल ऑक्साईड युजली इन्वॉल्व्स हीटिंग इट विथ सम ऑर अनदर सबस्टन्स ॲक्टिंग ॲज रिड्यूसिंग एजंट। नॉर्मली रिड्यूसिंग एजंट कोणते असतात, तर कार्बन मोनॉक्साईड किंवा दुसरा कोणता तरी मेटल। ओके, द रिड्यूसिंग एजंट कंबाइन्स विथ द ऑक्सिजन ऑफ मेटल ऑक्साईड अँड दिस रिॲक्शन इज कॉल्ड ॲज थर्मल रिडक्शन बिकॉज वी आर युझिंग हीट ओवर हिअर। ओके, द रिॲक्शन इज लाईक दिस, MX प्लस OY प्लस Y कार्बन। इफ कार्बन इज यूज्ड ॲज रिड्यूसिंग एजंट यू विल गेट X मोल्स ऑफ M अँड Y मोल्स ऑफ कार्बन मोनॉक्साईड। ओके, अगेन डिफरंट प्रत्येक मेटलची वेगवेगळी कपॅसिटी असते, त्यानुसार सम मेटल ऑक्साईड्स गेट रिड्यूस्ड व्हेरी इझिली वाईल अदर्स गेट व्हेरी डिफिकल्टी इन दॅट। सो नक्की कोणत्या मेटल कोणत्या पद्धतीने रिड्यूस करायचा, त्यासाठी किती टेम्परेचर ठेवायचे, त्यासाठी आपल्याला थर्मोडायनॅमिक्सचा यूज करता येतो। ग्रिप्स एनर्जी इंटरप्रिटेशन्स आपण करून त्या पद्धतीने ठरवू शकतो। सो इफ यू रिमेंबर, आपण त्यासाठी कोणती डायग्राम बघितली होती, तर एलिंगम डायग्राम, ज्याच्यामध्ये आपल्याला वेगवेगळ्या टेम्परेचर्सनुसार किंवा त्याच्या डेल्टा जी व्हॅल्यूनुसार आपल्याला काढता येत होतं। ओके, सो आपण परत बघणारच आहोत की एलिंगम डायग्रामचा इथे कसा उपयोग केला आहे। सो त्यासाठी आपण एक एक्झाम्पल फर्स्ट एक्झाम्पल घेणार आहोत, रिडक्शन ऑफ आयन ओर टू आयन। ओके, आणि त्यासाठी जे इन्स्ट्रुमेंट यूज केलं जातं त्याला म्हणायचं ब्लास्ट फर्नेस। द पर्पज ऑफ ब्लास्ट फर्नेस इज टू रिड्यूस द कॉन्सन्ट्रेटेड ओर केमिकली टू इट्स लिक्विड मेटल स्टेट। ओके, इथं टेम्परेचर एवढं हाय असतं की मेटल इज फॉर्म्ड इन अ लिक्विड स्टेट। ओके, द ब्लास्ट फर्नेस रिडक्शन ऑफ आयन ऑक्साईड टेक्स प्लेस ॲट डिफरंट टेम्परेचर रेंजेस। ब्लास्ट फर्नेस एक ह्यूज टँक असतो आणि त्याच्यामुळे तिथं वेगवेगळ्या टेम्परेचरचे आपल्याला झोन्स बनवता येतात आणि वेगवेगळ्या टेम्परेचर झोनला वेगवेगळे प्रॉडक्ट्स पॉसिबल होतात। ओके, द ब्लास्ट फर्नेस इज व्हेरी ह्यूज स्टील टँक। ओके, इट इज लाइंड विथ रिव्हर बॅटरी ब्रिक्स वेअर द कॉन्सन्ट्रेटेड आयन ओर कोक अँड लाईमस्टोन आर डम्प्ड इन फ्रॉम द टॉप अँड द ब्लास्ट ऑफ हॉट एअर इज ब्लॉन इन टू इट फ्रॉम द बॉटम। ओके, म्हणजे याच्यामध्ये टॉपने काय टाकलं जातं, तर आयन ओर कोक अँड लाईमस्टोन अँड फ्रॉम द बॉटम हॉट एअर इज ब्लॉन। आपण जेव्हा डायग्राम डिटेलमध्ये बघणार आहोत तेव्हा आपण हे परत एकदा बघायचं आहे। ओके, सो या ब्लास्ट फर्नेसचं काम काय आहे, किंवा ब्लास्ट फर्नेसमध्ये ओव्हरऑल रिॲक्शन काय होते, तर आयन ऑक्साईड्स आहे त्याचं रिडक्शन होणार आहे इनटू लिक्विड आयन, त्याला म्हणायचं हॉट मॅटर। ओके, हिअर वी आर युझिंग थर्मल मेथड फॉर रिडक्शन ऑफ आयन ऑक्साईड। सो रिडक्शनच्या वेगवेगळ्या मेथड्स आहेत, इलेक्ट्रोलिसिस जे आपण नेक्स्ट टाईममध्ये बघणार आहोत, बट रादर दॅन इलेक्ट्रोलिसिस दिस थर्मल वे इज व्हेरी मच एफिशियंट इन अँड इट इज ऑल्सो कॉस्ट इफेक्टिव्ह। ओके, ॲल्युमिनाच्या बाबतीत आपण इलेक्ट्रॉलिसिस मेथड चूज केलेली आहे आणि त्यानुसार आपण बघणारच आहोत नेक्स्ट। ओके, आता ब्लास्ट फर्नेसमध्ये मगाशी सांगितलं की वेगवेगळे टेम्परेचर झोन्स आहेत आणि त्या रिड्यूसिंग एजंट आपण इथं काय वापरला आहे, तर कोक म्हणजे काय, कार्बन। सो कसं रिडक्शन होतं आणि त्यासाठी टेम्परेचर रेंजेसमध्ये ब्लास्ट फर्नेस किंवा थर्मोडायनॅमिक्सचा कसा उपयोग केला आहे, सो अगेन वी आर युझिंग एलिंगम डायग्राम हियर। आता इथं फक्त आपण पूर्ण डिटेल डायग्राम न घेतली तर फक्त आयर्न, कार्बन मोनॉक्साईड अँड कार्बन डायऑक्साईड यांचे जे वेगवेगळ्या डेल्टा जी व्हॅल्यूज आहेत त्याचं कंपॅरिझन केलेलं आहे। ओके, दोन रिॲक्शन कोणत्या होत आहेत, तर FeO म्हणजे फेरस ऑक्साईड याचं कन्वर्जन करायचं आहे FeMध्ये। ओके, म्हणजे इथं रिॲक्शन बघा कोणती आहे, Fe प्लस O2 गिव्ज FeO, आपल्याला एक्झॅक्टली अपोजिट रिॲक्शन करायचे बिकॉज वी आर डुईंग रिडक्शन। अँड अनदर रिॲक्शन काय होती आहे, तर हा कोक म्हणजे कार्बन, दिस कार्बन इज गेटिंग कन्व्हर्टेड इनटू कार्बन मोनॉक्साईड। ओके, सो या दोन रिॲक्शन्स आहेत, त्या एक्झॅक्टली किती डिग्री टेम्परेचरला आपल्याला अचीव करता येतात ते आपल्याला बघायचं आहे। सो या टेम्परेचर रेंजवरून आपल्याला इझिली कळत आहे, बघा बिलो 600 केल्विन ओनली CO रिड्यूसेस FeO, ओनली कार्बन मोनॉक्साईड कॅन रिड्यूस फेरस ऑक्साईड। अबव 800 केल्विन वॉट इज हॅपनिंग, रिडक्शन
बाय कन्वर्जन ऑफ कोक टू कार्बन डायऑक्साइड इज स्पॉन्टेनियस, म्हणजे कोकचं कन्वर्जन कार्बन डायऑक्साईडमध्ये. आपण ही आपण रिॲक्शन्स नेक्स्ट टाईम पुढच्या स्लाईडमध्ये बघणारच आहोत की कोकचं पहिल्यांदा कन्वर्जन कार्बन डायऑक्साईडमध्ये होतं आणि अगेन त्याचं कन्वर्जन कार्बन मोनॉक्साईडमध्ये होतं. बघा, अबव 900 केल्विन रिडक्शन ऑफ कन्वर्जन ऑफ कोक टू कार्बन मोनॉक्साईड इज ऑल्सो स्पॉन्टेनियस. ओके, सो कोकचं कन्वर्जन कार्बन डायऑक्साईडमध्ये, देन कार्बन मोनॉक्साईडमध्ये कन्वर्जन होतं अँड दिस कार्बन मोनॉक्साईड अँड FeO. ओके, फॉर द रिडक्शन ऑफ FeO कार्बन मोनॉक्साईड इज बेटर रिड्युसिंग एजंट बिलो 600 केल्विन. इथं तुम्हाला दिसेल की कार्बन मोनॉक्साईडची आणि FeO यांचं समजा आपण दोन रिॲक्शन्स घेतात तर डेल्टाची व्हॅल्यू निगेटिव्ह येते. ओके, सो बिलो 600 डिग्री जर का रिॲक्शन करायची असेल तर कार्बन मोनॉक्साईड इज यूज्ड ॲज रिड्युसिंग एजंट, वाईल अबव 800 केल्विन कार्बन इज अ बेटर रिड्युसिंग एजंट. ओके, ऑब्व्हियसली आपल्याला कमी टेम्परेचर असेल तेवढं जास्त हेल्पफुल होणार आहे. सो लेट स्टडी. सो लक्षात आलं आहे थर्मोडायनॅमिक प्रिन्सिपल काय आहे, दोन रिॲक्शन्स आहेत त्यानुसार आपल्याला टेम्परेचर किती ठेवायचं हे आपल्याला सांगता आलं. सो दिस इज द डायग्राम ऑफ ब्लास्ट फर्नेस. ओके, इट इज अ ह्यूज स्टील टँक लाईन्ड विथ रिफ्रॅक्टरी ब्रिक्स. ओके, इथं रिफ्रॅक्टरी ब्रिक्स असतात. रिफ्रॅक्टरी ब्रिक्स म्हणजे काय, हीट रेझिस्टंट ब्रिक्स असतात आणि त्याला टॉपनी पण फीड करता येतं आणि बॉटमनीसुद्धा फीड करता येतं. ओके, सो देर आर डिफरंट स्टेप्स, वी विल सी वन बाय वन. तुम्हाला डायग्राममध्ये तीन झोन्स दिसत असतील, झोन 1, 2 अँड 3. हे तीन झोन्स म्हणजे काय आहे, तर तीन वेगवेगळ्या टेम्परेचर रेंजेस या ब्लास्ट फर्नेसमध्ये अचीव करता येतात. ओके, सो फर्स्ट स्टेप काय आहे, तर लाईमस्टोन कोक अँड आयर्न ओर. लाईमस्टोन म्हणजे काय, कॅल्शियम कार्बोनेट, कोक मीन्स कार्बन अँड आयर्न ओर कॅन बी हिमेटाईट ऑर मॅग्नेटिक मॅग्नेटाईट ओर. ह्या तिन्ही ओर एकत्र करून मिक्सचर केलं जातं आणि त्याला हीट केलं जातं. ओके, दिस थ्री इन्ग्रेडियंट्स गेट हीटेड इन द ओव्हन. हीट केल्यानंतर जे प्रॉडक्ट तयार होतं त्याला म्हणतात सिंक्टर किंवा चार्ज. ओके, सिंक्टर किंवा त्याला दुसरा शब्द काय आहे, चार्ज, कारण की तो आपण चार्ज करणार आहोत म्हणजे एंटर करणार आहोत. आणि हा जो चार्ज आहे तो पुढं काय केलं जातं, ब्लास्ट फर्नेसमध्ये फीड केला जातो, म्हणजे फ्रॉम द टॉप इट इज फीडेड इन टू द ब्लास्ट फर्नेस. ओके, सो टॉपकडनं काय तीन गोष्टी टाकलेत, कोक, लाईमस्टोन अँड आयर्न ओर. ओके, आता आपल्याला ह्या तिघांचंही काम काय काय होतं ते बघायचं आहे. सो इन स्टेप टू, सो वरून आता आपण हे फीड केले, स्टेप टूमध्ये काय केलं जातं, तर फ्रॉम द बॉटम. फ्रॉम द बॉटम इथं काय लिहिलं आहे बघा, हॉट एअर, हॉट एअर इन. सो हॉट एअर इज ब्लोन फ्रॉम द बॉटम अँड द कोक इज बर्न्ड टू यील्ड टेम्परेचर अप टू 2200 केल्विन. बर्निंग कोक प्रोव्हाइड्स द मेजॉरिटी ऑफ हीट रिक्वायर्ड फॉर दिस प्रोसेस. ओके, म्हणजे काय केलं जातं, फ्रॉम द बॉटम हॉट एअर आतमध्ये सोडली जाते. हॉट एअरचं टेम्परेचर किती आहे बघा, अबाउट 2200 केल्विन. ओके, एवढं हाय टेम्परेचर आहे. हे हाय टेम्परेचर कुठनं अचीव केलं आहे, तर कोकला बर्न करून अचीव केलेलं आहे. सो हे हीट हॉट एअर वरती चालली आहे आणि वरून कोणकोण येत आहे, तर ही आपली आयनची ओर, कार्बन आणि तिसरं कोण आहे, तर तिसरं कोण आहे सांगा, कॅल्शियम कार्बोनेट. ओके, सो आता या तिघांची एकमेकांबरोबर रिॲक्शन होते. सो फर्स्ट थिंग काय होते, एअरमधला ऑक्सिजन आहे त्याची कार्बनबरोबर रिॲक्शन होऊन CO2 तयार होतं. ओके, दिस CO2 फर्स्ट स्टेपमध्ये तयार झालं आहे. सेकंड स्टेपमध्ये काय झालं की दुसरी रिॲक्शन काय होते, साईड बाय साईड लाईमस्टोन कॅल्शियम कार्बोनेटसुद्धा ब्रेक होतं, डिकम्पोज होतं आणि पुन्हा CO2 बाहेर पडतो. ओके, यू विल गेट कॅल्शियम ऑक्साईड अँड कार्बन डायऑक्साईड. अँड लास्ट स्टेपला काय होतं, तर या दोन्हीमधला जो कार्बन डायऑक्साईड आहे तो परत कार्बन म्हणजे कोकबरोबर कंबाईन होऊन कार्बन मोनॉक्साईड तयार होतं. ओके, सो कोक इज फर्स्ट कन्वर्टेड इन टू कार्बन डायऑक्साईड अँड दिस कार्बन डायऑक्साईड इज कन्वर्टेड इन टू कार्बन मोनॉक्साईड. ओके, अँड साईड बाय साईड कोणती रिॲक्शन होती ती लक्षात ठेवा, तर कॅल्शियम ऑक्साईड कॅल्शियम कार्बोनेटपासून तयार होतं. सो फायनली दिस कार्बन मोनॉक्साईड इज फॉर्म. इट इज नथिंग बट द रिडक्शन रिड्युसिंग एजंट फॉर दिस आयर्न ओर. ओके, कार्बन मोनॉक्साईड फॉर्म कॅरी आउट द रिडक्शन ऑफ आयर्न ओर. हा क्वेश्चन MCQs विचारतात की नक्की रिड्युसिंग एजंट कोणता आहे ब्लास्ट फर्नेसमध्ये, वेदर इट इज कार्बन, कार्बन मोनॉक्साईड और कार्बन डायऑक्साईड. ओके, द आन्सर इज कार्बन मोनॉक्साईड, दो वी आर नॉट सप्लाईंग कार्बन मोनॉक्साईड, वी आर सप्लाईंग कार्बन ओनली. ओके, या रिॲक्शन स्पॉन्टेनियस आहेत आणि एक्झोथर्मिक पण आहेत, त्यामुळे टेम्परेचर आपोआप इन्क्रीज होत जातं. ओके, थर्ड स्टेपमध्ये काय होतं आहे बघा, आता कार्बन मोनॉक्साईड आपल्याकडे तयार झालेला आहे.
सो व्हाट इज हॅपनिंग, दिस कार्बन मोनॉक्साईड इज युझिंग ॲज अ रिड्युसिंग एजंट फॉर दिस ओर. कोणत्या दोन ओर आहेत? तर हिमेटाईट अँड मॅग्नेटाईट ओर, Fe2O3, Fe3O4. या दोघांचा पहिल्यांदा रिडक्शन कशात होतं? तर फेरस ऑक्साईडमध्ये. सो यू विल गेट फेरस ऑक्साईड ॲट 500 to 800 केल्विन. इफ यू रिमेंबर द फर्स्ट डायग्रॅम, एलिंगम डायग्रॅम आपण मगाशी बघितली होती, तिथं आपण बघितलं होतं बिलो 800 डिग्री सेल्सिअस कार्बन मोनॉक्साईड कॅन बी यूज्ड ॲज रिड्युसिंग एजंट. सो यू विल गेट दिस रिॲक्शन ॲट Zone 3, ओके, अप्पर पार्टला जिथं टेम्परेचर कमी आहे तिथंही आपल्याला रिॲक्शन मिळते. ओके, लोअर पार्टला काय होत आहे त्यावेळेस? आता हा FeO इथं तयार झाला आहे, तो हळूहळू खाली यायला लागला. ओके, हा जो FeO खाली आला की खाली आल्यानंतर त्याचा परत कार्बन मोनॉक्साईडशी कॉन्टॅक्ट झाला, अँड ॲट 900 to 1500 केल्विन लोअर सेक्शन इन द फर्नेस दिस कार्बन इज अगेन कन्वर्टेड इन टू कार्बन मोनॉक्साईड ॲज द फर्स्ट रिॲक्शन, जी आपण पहिल्यांदा पण पाहिली, अँड दिस कार्बन मोनॉक्साईड विल अगेन रिड्यूस फेरस ऑक्साईड टू आयन अँड CO2 विल गेट रिमूव्ड. ओके, आणि हे जे हॉट गॅसेस आहेत ते फ्रॉम द टॉप बाहेर काढले जातात. ओके, सो व्हॉट इज हॅपनिंग ॲट 900 to 1500 केल्विन, यू विल गेट आयन इन द मोल्टन फॉर्म. ओके, हा जो मोल्ट इथं Zone 1 आयन तयार होणारे मोल्टन फॉर्म आहे तो इथं खाली येऊन सेटल होतं. ओके, आता साईड बाय साईड काय होतं आहे बघा, आपल्याकडं तिसरा रिएजंट, आपण कोक नंतर आयन ओर आणि तिसरा काय टाकलं होतं, कॅल्शियम ऑक्साईड, कॅल्शियम कार्बोनेट ज्याचं कन्वर्जन झालं आहे कॅल्शियम ऑक्साईडमध्ये. सो हा कॅल्शियम ऑक्साईडचं काय काम आहे? दिस कॅल्शियम ऑक्साईड इज ॲक्टिंग ॲज अ फ्लक्स. इफ यू रिमेंबर द लास्ट लेक्चर आपण बघितलं होतं की फ्लक्स प्लस गँग पार्टिकल दे फॉर्म स्लॅग, ओके, विच इज इजी टू रिमूव. सो हा कॅल्शियम ऑक्साईड काय करतो, तर सिलिकेट इम्प्युरिटी जी ओरमध्ये आहे त्याच्याबरोबर स्लॅग फॉर्म करतो, CaO प्लस SiO फॉर्म CaSiO3, ओके, विच कॅन बी इझिली सेपरेटेड आउट फ्रॉम द मोल्टन आयन. दोघांचे ग्रॅव्हिटीमध्ये फरक आहे, मोल्टन आयन अँड दिस स्लॅग, सो यू विल गेट आयन ॲट द बॉटम, स्लॅग त्याच्या वरती थांबलेली दिसते. ओके, आणि दोघांनाही आउटलेट असतात, त्यामधनं आयन आणि स्लॅग आपल्याला सेपरेट करता येतं. द आयन ऑप्टेन फ्रॉम द ब्लास्ट फर्नेस कंटेन्स अबाउट 4% ऑफ कार्बन अँड मेनी इम्प्युरिटीज इन व्हेरी स्मॉल अमाऊंट. इम्प्युरिटीज नॉर्मली कुठल्या असतात? तर सल्फर, फॉस्फरस, सिलिकॉन, मॅग्नेशियम, त्या इम्प्युरिटीज, मॅग्नीज सॉरी, त्या इम्प्युरिटीज असतात. हा जो 4% कार्बनवाला आयन आपल्याला प्रॉडक्ट मिळतो आहे त्याला, त्याचं नाव काय आहे? तर पिग आयन. ओके, ब्लास्ट फर्नेसमधनं जे आपल्याला आयनचं फॉर्म मिळतो आहे त्याचं नाव काय आहे? पिग आयन. दिस पिग आयन कॅन बी कन्व्हर्टेड इन टू कास्ट आयन. पिग आयनचं कन्वर्जन कास्ट आयनमध्ये होतं. कास्ट आयनमध्ये थोडा लोअर कार्बन कंटेंट आहे, 3%. कसं केलं जातं? द पिग आयन बाय मेल्टिंग पिग आयन विथ द स्क्रॅप आयन अँड कोक. कोक म्हणजे काय? अगेन रिड्युसिंग एजंट वापरला आणि हॉट ब्लास्ट एअर जे आपण ब्लास्ट फर्नेसमध्ये केले तीच प्रोसिजर फक्त शॉर्ट टर्ममध्ये करायची आहे, सो दॅट यू विल गेट रिडक्शन ऑफ अदर इम्प्युरिटीज अँड द यू विल गेट लोअर कार्बन कंटेंट. अबाउट 3% ऑफ कार्बन इज देअर इन द कास्ट आयन. कास्ट आयन कॅन बी मोर प्युरिफाईड टू द रॉट आयन ऑर मॅलिएबल आयन. रॉट आयन ऑर मॅलिएबल आयन इज इट इज अ प्युअरेस्ट फॉर्म ऑफ कमर्शियल आयन अँड इट इज प्रिपेअर्ड फ्रॉम कास्ट आयन बाय ऑक्सिडायझिंग इम्प्युरिटीज इन द रिव्हरबेटरी फर्नेस लाईंड विथ हिमेटाईट. ओके, रिव्हरबेटरी फर्नेस म्हणजे काय? एक रोटेटिंग फर्नेस असतो ज्याच्यामध्ये हीटर पण असतो आणि तो कंटिन्युअस रोटेट होत असल्यामुळं त्याला आतमध्ये प्रॉपर मिक्सिंग होत असतं. ओके, दिस हिमेटाईट ओर ऑक्सिडायझेस कार्बन टू कार्बन मोनॉक्साईड. आणि हा जो कार्बन मोनॉक्साईड आहे तो परत आपल्याला काय इम्प्युरिटीज असतील त्याच्या रिडक्शनला किंवा आयन जो प्रेझेंट आहे त्याच्या रिडक्शनला यूज करता येतो. ओके, सो दीज आर 3 types ऑफ आयन, पिग आयन, कास्ट आयन अँड रॉट आयन. जस्ट रिमेंबर फ्रॉम द ब्लास्ट फर्नेस वी आर फर्स्ट गेटिंग पिग आयन विच कंटेन्स 4% ऑफ कार्बन. द पिग आयन कॅन बी कन्वर्टेड इन टू कास्ट आयन वेअर द कार्बन परसेंटेज इज 3%, वायल द प्युअरेस्ट फॉर्म ऑफ आयन इज रॉट आयन ऑर मॅलिएबल आयन. ओके, आता हे तिन्ही काय झालं? तर आपले प्रॉडक्ट झाले. आपलं बाय प्रॉडक्ट काय म्हणत होतं ब्लास्ट फर्नेसमधनं? तर स्लॅग, आठवत आहे ना, CaSiO3. दि स्लॅग इज मेनली यूज टू बिल्ड रोड्स. ओके, सो ब्लास्ट फर्नेसमधले दोन्ही प्रॉडक्ट म्हणजे प्रॉडक्ट आणि बाय प्रॉडक्ट बोथ आर यूजफुल. ओके, सो ऑल दिस इज रिलेटेड टू ब्लास्ट फर्नेस वेअर दिस आयन ऑक्साईड ऑर व्हॉट यू कॅन से आयन ओर्स आर कन्वर्टेड इन टू रिस्पेक्टिव्ह आयन. इथं आपण थर्मोडायनॅमिक प्रिन्सिपलचा यूज करून कोणत्या टेम्परेचरला कोणता रिड्युसिंग रिएजंट वापरता येतो ते आपण बघितलं आहे. लक्षात आलं आहे? नेक्स्ट टाईप आपण
एक्सट्रैक्शन ऑफ कॉपर फ्रॉम क्यूप्रस ऑक्साइड, ती रिएक्शन बनार आहोत. अगेन इथं थर्मल डिकम्पोजिशन किंवा थर्मल रिडक्शनचा यूज केलेला आहे. सो वी विल स्टॉप हियर. सो जाता जाता एक सेंटेन्स, अ मॅन इज नॉट पुअर विदाउट अ रुपी बट द मॅन इज रिअली पुअर विदाउट अ ड्रीम अँड ॲम्बिशन. सो ऑलवेज सी ड्रीम अँड ॲम्बिशन अँड ट्राय टू अचीव दॅट. थँक्यू.